नमस्कार, मी अरविंद फडके अनन्या फार्म यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आपण मागे व्हिडिओ टाकली होती की आपली पिल्लं आपण बाहेर काढलेत, ती मारतात दबाव घालून वगैरे, सर्व काही तुम्हाला व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे. तर आपण त्या 2-3 दिवसानंतर आपली पिल्लांना जागा केली व्यवस्थित आणि नंतर पिल्लं आपण तिथं घेतली. तर चला पाहूया तुम्हाला मी पिल्लं कशी घेतलेली आहेत, त्यांना ठिकाण कोणतं दिलेलं आहे. तर चला, तर तुम्ही बघू शकता आपण व्हिडिओ काढतोय. तर सर्व कोंबड्यांना वाटलं की खाद्य द्यायला आलोय, तर त्या आपल्या जवळ आल्यात सगळ्या. हे बघा सगळ्या कशा मागोमाग येत आहेत, पण आपल्याला त्यांना खाद्य नाही द्यायचं. कोंबड्यांची क्वालिटी तुम्ही बघू शकता, एक नंबर क्वालिटी आहे आपली, ओरिजिनल गावठी कोंबडा वगैरे तुम्ही बघू शकता कसे ब्रीडर आहेत, चांगल्यापैकी ब्रीडर आहेत आपले. तर चला तुम्हाला दाखवतो मी. तर इकडे बघा, आपण त्यांना जागा इथे केलेली आहे. आता पिल्लं एकदम व्यवस्थित आहे, तरी ती जागा अपुरी आहे थोडी, पिल्लं जास्त आणि जागा कमी असं आहे. पण आपण अजून ठरवलं याच्यामध्ये 10-15 दिवस ठेवायचे. आपण त्यांना एक बल लावून ठेवतो, 2-4 दिवस झाले बल लावतो, कारण की आपली पिल्लाची सुस्त झाली होती. हे बघा आता पिल्लं सर्व व्यवस्थित आहेत, जागेचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं असं आपण इथं केलं. आता पिल्लं एकदम मस्त झालेली आहेत, खाऊन पिऊन ते बघू शकता, त्यांची पिसं बिसं उपसलेली होती सर्व पिल्लांची वगैरे. तर आता सर्व ॲक्टिव्ह पिल्लं आहेत आणि भरपूर मोठीसुद्धा आहेत. हे बघा, आणि इथं आपले खाद्य पाणी, हा खाद्याचा भांडा असं भरपूर ठेवलेलं आहे. आणि इथेसुद्धा आपली पिल्लं ब्रूडिंगला आहेत छोटी आता झालेली. जागेचा खूप प्रॉब्लेम असल्यामुळे हे आपल्याला झेलावं लागतं सर्व. हे बघा मस्त आपली इथेसुद्धा पिल्लं ब्रूडिंगला आहेत, त्यांना खाद्य पाणी सर्व आहे, मस्त झोपलेले आहेत. आता त्यांना हीट जास्त झाले म्हणून सर्व साईडला झोपलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि मित्रांनो, ही पिल्लं आपली बुक झालेली आहेत ऑलरेडी सर्व, फक्त ही जी बॅच आहे ही आपण स्वतःसाठी ठेवलेली आहे. मस्त पिल्लं आहेत एकदम व्यवस्थित. तर चला आता तुम्हाला मी बाहेर दाखवतो. आपण तूस वगैरे टाकलेलं आहे सर्व, त्यांना प्रॉपर असं आपलं खाद्यपाणी वगैरे सर्व असतं. आपण यांना मेडिसिन दिलेली होती, कॅल्शियम दिलं, आणखीन टेट्रासायक्लिन, लेगझिन आणि ब्रोटॉन असे म्हणजे सर्व देऊन त्यांना एकदम क्लिअर केलेले आहेत. आता यातलं एक पण पिल्ला मरत नाही आहेत, जागा त्यांना व्यवस्थित भेटल्यामुळे. तर चला आता तुम्ही इथे सर्व कोंबड्या पाहू शकता. आपले कोंबडे त्यांचे पाठलाग करतात मेटिंग करण्यासाठी. तर सर्व कोंबड्या इथे जमलेल्या आहेत. आपण तिथेसुद्धा 2 खाण्याची भांडे ठेवलेले आहेत, कारण की खाद्य चांगला दिला की आपल्याला अंडे प्रोडक्शन, पिल्ल वगैरे सर्व म्हणजे चांगल्या क्वालिटीचं सर्व मिळतंय तुम्हाला. आता मी इथे दाखवतो आपलं खाद्य कोणतं आहे. हे बघा आपलं लेअरचं खाद्य हे आपण टाकलेलं आहे, एकदम चांगल्या क्वालिटीचं खाद्य आहे, तुम्ही पाहू शकता. हे बघा एकदम खूप असं चांगलं खाद्य आहे अंड्यांसाठी, प्रोडक्शन मिळण्यासाठी. आपले याच्या खाद्यामुळं आपलं आहे ना पिल्लं क्वालिटी चांगली निघतात. हे बघा सर्व असं तुम्हाला सर्व भांड्यामध्ये तेच दिसेल. हे बघा खाद्याची क्वालिटी एकदम चांगली ठेवतो आपण, या पण भांड्यामध्ये तुम्हाला तेच दिसेल. सर्व व्यवस्थित आपण असं खाद्य भरून ठेवलेलं आहे. आणि इकडे आपला तुम्हाला दाखवतो, कोंबड्यांना काहीतरी दिसलेलं आहे, तो सर्व ओरडतात त्याच्यामुळे. तिकडे बघा तुम्ही, सर्व कोंबड्या आवाज देतात, तिकडे नक्की काहीतरी असेल. काय आहे मी चेक करतो.
चला आपण बघूया काय आहे. ह्या आपल्या गिनी फॉल तुम्ही बघू शकता, त्यांना कोंबड्या मारतात अजूनपर्यंत. काय दिसत तर नाही आहे इथे, पण कोंबड्या ओरडत होत्या. नक्की काहीतरी येऊन गेला असेल, कुत्रा मांजर वगैरे. तर या बघा आपल्या कोंबड्या, आणि हा बेड इकडं बघा तुम्ही, कोंबडा पाणी पितो आहे. ह्या बेडमध्ये आता सर्व पावस वारा पावसामुळे आपले सर्व कागद निघाले बाजूचं, म्हणून पूर्ण आजूला त्यांनी खाऊन टाकलेला आहे कोंबड्यांनी. आणि इथे आपला आजूलाचा बेड एकदम व्यवस्थित आपण कवरअप केलं आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये आपला आजूला राहिलेला आहे. मस्त असा आजूला आहे, आजूलाची क्वालिटीसुद्धा तुम्ही पाहू शकता. हे बघा आजूलाची क्वालिटीसुद्धा भरपूर खूप चांगली आहे. तर आता तुम्हाला कोंबड्या खायला येतात ते दाखवतो. हे बघा गिनी फॉल आल्या ना की कोंबड्या पालतात त्यांना बघून. सर्व आजूला खायला. तर अशा प्रकारे आपलं सेटअप आहे पूर्ण. आता मला जरा चांगलं वाटलं, आपली पिल्लं मरत नाही आहेत. तर मित्रांनो, तुम्ही मागची व्हिडिओ बघितली, आता त्याच्यामुळे आपण ही व्हिडिओ बनवली की पिल्लं आपली व्यवस्थित आहेत का नाही, कशा प्रकारे आहेत, त्यासाठी आपण ही व्हिडिओ बनवली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली, व्हिडिओ चांगली वाटली तर नक्कीच लाईक करा, आणि अनन्या फार्म चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या परिवाराचा हिस्सा व्हा. धन्यवाद मित्रांनो, बाय बाय.